नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण सरोजिनी बाबर डॉक्टर सरोजिनी बाबर यांचा कारागिरी हा पाठ पाहत होतो। त्याच्यामध्ये आपण कुंभार या कारागिरीविषयी माहिती पाहिलेली आहे। त्यानंतर कुंभार हा निर्मितीचा धनी असतो। त्यानंतर जिनगर या कारागिराविषयी माहिती पाहिलेली आहे। बुरुड जो करंड्या तयार करतो, सूप तयार करतो, चालण्या तयार करतो, परड्या तयार करतो, टोपल्या तयार करतो, पेट्या बाण पाळणे चटया खुर्च्या अशी वेगवेगळे वस्तू बनवतो। आणि कुंभार बैल तयार करतो, गणपतीला गणेश चतुर्थीला गणपती तयार करतो, नागपंचमीला नाग तयार करतो। जिनगर आपल्या कार्यक्रमाला लग्नाच्या वेळी बाशिंग तयार करणे किंवा ज्या वास्तुशांती असते त्यावेळी तोरण तयार करणे अशा प्रकारचे हे कारागीर वेगवेगळ्या वस्तू तयार करत असतात, बनवत असतात आणि आपल्याला त्यांची सुद्धा काय होत असते, मदत होत असते। याच्याविषयी आपण काय केलेलं आहे, मागील तासानं आपण माहिती घेतलेलं आहे। आता आपण पुढे पाहूया। आता रांगोळी बनवणे किंवा रांगोळी घालणे ह्या स्त्रियांचा काय आवडता छंद असतो। वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या स्त्रिया काय करत असतात, घालत असतात। अशाच प्रकारे लेखिकेच्या काकीला ह्या रांगोळी घालण्याचा काय होता, दांडगा नाद होता। म्हणजे तिला ते छंद होतं, तिनं तो जोपासलेला होता, तिला तो छंद होता। आणि ठिपक्यांच्या तऱ्हे तऱ्हेच्या रांगोळ्या अंगणात अशी काढायची की त्या भुई फुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा, हेवा करणे मच्छर करणे। मी ती अशा प्रकारची रांगोळी घालत असे की गावातील लोक तिची रांगोळी पाहून ते गावातील लोकांना काय वाटत असे, हेवा वाटत असे। आणि अशा प्रकारची ती जमिनीवरची फुलं काढायची की लोकांना तिचा काय वाटायचा, हेवा वाटायचा। म्हणजे लोकांना तिच्याविषयी म्हणजे चांगल्या प्रकारची रांगोळी घालते ही तिनं कला काय केलेली आहे, जोपासलेली आहे हे आपल्याला ह्या याच्यावरून काय होतं समजतं। आता लेखिका काय म्हणते बघा पुढे, की आम्ही मुली तिच्या हाताखाली शेणानं सारवायचं काम आमच्याकडं। ती सांगेल त्या रीतीनं आम्ही ठिपक्या मांडायचो आणि मग तिच्या चिमटीतली शिरवळ्यांच्या पिठाची धार अशी गिरवायची, तिच्या हातावर हुकूम की पाहणाऱ्यानं तोंडात बोट घातलंच पाहिजे। म्हणजे तिला ती एवढी कला अवगत झालेली होती की लेखिका आणि लेखिकेच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या मैत्रिणी काय करायच्या, फक्त शेणानं जागा सारवण्याचं काम करत असत। आपण जर ग्रामीण भागात गेलो किंवा कोकणामध्ये गेलो तर त्यासमोर काय असतं, आपल्या अंगण असतं। आणि त्या अंगणास जे अंगण आहे ते शेणानं काय केलं जातं, सारवलं जातं। तशा प्रकारे शेणानं सारवण्याचं काम हे कोण करत असत, लेखिका आणि लेखिकेच्या मैत्रिणी करत असत। आणि त्या ठिकाणी चिमटीनं ते काय करायचं असत, जे रांगोळीचं पीठ असतं म्हणजे गारगोटीच्या दगडापासून तयार केलं असतं किंवा त्याला शिरगोळ्याचं पीठ म्हणतात, काय म्हणतात त्याला, शिरगोळ्याचं पीठ। आणि ह्या पीठाची धार काय करावी लागते, हळूहळू सोडावी लागते। आणि तिचा त्या काय झाला होता, लेखिकेच्या काकीचा त्या ह्याच्यावर काय झाला होता, हात बसलेला होता। म्हणजे तिच्या जवळची काय झाली होती, कला तिला अवगत झाली होती। हातावर हुकूम म्हणजे काय, हाताच्या हालचालीनुसार ती पिठाची धार काय करावी लागते, सोडावी लागते। आणि वेगळ्या प्रकारच्या रंगीत अशा रांगोळ्या काय कराव्या लागतात, घालाव्या लागतात। आपण दिवाळीच्या सणाला किंवा वेगळ्या सणांच्या दिवशी आपण आपल्या घरासमोर काय करत असतो, रांगोळी घालत असतो। तशा पद्धतीनं लेखिकेच्या काकी काय करत अशा, रांगोळी घालण्याचा तिला काय होता, छंद तिनं काय केला होता, जोपासला होता, तिला दांडगा नाद होता। आणि ही रांगोळी पाहिल्यानंतर प्रत्येकाला काय वाटत असे, आश्चर्य वाटत असे। मी तोंडात बोट घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय, आश्चर्य वाटणे, नवल वाटणे। आणि ही रांगोळी पाहून, लेखिकेच्या काकीची रांगोळी पाहून लोकांना काय वाटत असत, नवल वाटत असत, आश्चर्य वाटत असत की एवढी कला तिला काय तिनं काय केलेली आहे, जोपासलेली आहे किंवा तिच्याजवळ ती काय कला आहे। म्हणजे प्रत्येकालाच रांगोळी चांगल्या पद्धतीने घालता येईल असं नाही, म्हणजे प्रत्येकाला जी कला जोपासलेली आहे त्या जोपासल्यानुसार किंवा तिची जी कला आहे ती कला तिनं अवगत करून घेतली
तरच ती कला काय होते म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करता येते मांडता येते किंवा ती रांगोळी व्यवस्थित चांगली सुंदर आपल्याला काढता येते. म्हणजे अशा पद्धतीने ह्या लेखिकेच्या काकीला रांगोळी घालण्याचा काय होता छंद होता. म्हणजे ही सुद्धा एक काय कारागिरीच आहे. आता त्यानंतर लेखिका पुढे काय म्हणते बघा, आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची काय होती मुलगी होती. आमच्याच वयाची एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो तर तिथे वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिन्सा इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हलवत एक जण उभी लाकडाच्या मुठीनं अडकवलेला वाखाचा कच्चा धागा हिच्या हातांच्या असल गिरक्यासरशी पीळ धारण करायचा आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एकात एक गुंपीत झकास पिकी दोरखंड तयार व्हायचा. फार सुंदर होती ही हात चलाकी, कितीतरी वेळ मी ती पाहत उभी असायची. बघा यानंतरचा जो कारागीर आहे जर आपण पाहिलं म्हणजे लेखिका काय म्हणते, लेखिकेच्या शाळेमध्ये चिमा नावाची काय होती मुलगी होती आणि ही लेखिकेच्या वयाचीच होती आणि त्या गावाबाहेर काय केले होते लेखिका आणि त्या चिमा नावाची जी मुलगी आहे त्या मुलगीकडे भोंडला खेळ आहे. भोंडला एक खेळ आहे. तर आश्विन महिन्यामध्ये हा खेळ काय केला होतो खेळला होतो. तर आश्विन महिन्यामध्ये भिंतीवर काय केलं होतं चित्र तयार करून त्याच्या भोवती काय केलं होतं गाणी म्हटली जातात किंवा फेर धरण्याचा हा काय खेळ आहे. भोंडला हा खेळ आहे. इथं भोंडला हे गाव नाही तर भोंडला हे काय एक खेळ आहे. म्हणजे जसं गणपती गणेश चतुर्थीला गौरीची काय केली जातात स्त्रिया काय करत असतात गाणी म्हणत असतात. म्हणजे हातग्याला मुली सुद्धा काय करत असतात गाणी म्हणत असतात किंवा नागपंचमीला तशा पद्धतीनं भोंडला हा काय एक प्रकारचा खेळ आहे. म्हणजे फेर धरून मुली काय करत असतात नाचत असतात किंवा गोल 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 फिरून गाणी म्हणत असतात. फेर धरणे गोल गोल फिरणे याचा अर्थ आहे फेर धरण्याचा. म्हणजे गोल गोल फिरत हे मुली काय करत असतात गाणी म्हणत असतात. तशा प्रकारचा हा खेळ या लेखिका आणि मुली काय करत असत खेळत असत. आता ह्या ठिकाणी गेल्यानंतर लेखिकेला काय दिसलेलं आहे बघा, म्हणजे एक वाक आहे. आता वाक म्हणजे काय तर दोऱ्या बनवण्यासाठी याच्यापासून काय केलं होतं वाक तयार केला होतो आणि ही वाकाच्या काय केल्या जातात दोऱ्या बनवल्या जातात. आणि ह्या वाकापासून ज्या दोऱ्या बनवल्या असतात त्या दोऱ्या कशा बनवल्या जातात तर एका बाजूला काय होतं अशा दोऱ्या धरल्या जातात म्हणजे वाक धरला जातो आणि इथे एक मुलगी काय झाली असते कुणी उभा राहिलं तर हे काय करायचे पीळ घालायचा म्हणजे गोल गोल फिरवायचं हे दोन धागे आणि त्यानंतर काय होतं दोरी काय होते तयार होते. तशा पद्धतीनं आपल्या जर आपण ग्रामीण भागामध्ये गेलो किंवा हा एक आहे बारा बलुतेदार मधला मांस जो समाज आहे हा मांग समाज काय करत असतो दोऱ्या बनवण्याचं काम करत असतो. आणि ह्या ठिकाणी गेल्यानंतर ह्या दोऱ्या बनवण्याचं काम एक माणूस काय करत होता तर लाकड्याच्या मुठीनं अडकवलेल्या वाखाचा कच्चा धागा हिच्या हाताच्या असल गिरक्यासाठी पीळ धारण करायचा आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एकात एक काय करायचा गुंतायचा. आपण जर पाहिलं तर दोन तुम्ही जर धागे गेले तुमचा दोरा घेतला आणि त्या दोऱ्यापासून आपण धागे असे काय केले फिरवले त्याच्या गिरके घेतले तर काय होते मोठा धागा तयार होतो. म्हणजे या काय केलं जाते दोरी बनवण्याचं काम हे काय करत असतात जो मांग समाज आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये तो काय करत असतो आणि दोऱ्या बनवून किंवा दोरखंड बनवून बाजाराच्या ठिकाणी काय केलं जातं हे हा समाज काय करत असतो आपलं झाडू बनवण्याचं लहान लहान झाडू सुद्धा हे लोक काय करत असतात बनवत असतात आणि ते बाजाराच्या ठिकाणी काय केलं असतात विकत असतात. आणि अशा पद्धतीने या दोरखंड बनवण्याचं काम हे काय करतं हे जो समाज आहे किंवा हे सुद्धा एक प्रकारची काय कारागिरी आहे हे दोऱ्या बनवण्याचं. फार सुंदर ही हात चलाकी आहे म्हणजे हातोहात केलेली जादू. हात चलाकी म्हणजे काय हातोहात केलेली जादू. आणि किती वेळ मी ते पाहत उभी असायची म्हणजे लेखिका काय करायची ही त्याच्यामधली जी कला होती किंवा हात चलाकी होती ती हात चलाकी म्हणजे दोऱ्या बनवण्याचं जी हात चलाकी आहे दोरखंड बनवण्याची ही लेखिका काय करायची त्या ठिकाणी पाहत बसायची. म्हणजे अशा प्रकारे हे हा जो समाज आहे मांग समाज तो काय काय बनवत असे तर शिंकी
आता शिंकी म्हणजे काय शिक्की आता शिंकी म्हणजे काय आहे तर काय केलं होतं वस्तू आदांतर ठेवण्यासाठी तुळीला बांधून काय केलं असते दोरी ठेवलेली असते दोरीची काय असते जाळी असते त्यानंतर मुसकी आता मुसकी कशाला बांधले कशाला असते जनावर चारा खाऊ नये म्हणून काय केलं असतं तोंडाला त्याच्या काय केलं असतं मुसकी बांधले असते गोफण म्हणजे शेताची राखण करण्यासाठी पिकांची राखण करण्यासाठी गोपन बनवले जाते त्यानंतर चापत्या हे चापत्या सुद्धा आपल्या बैलांच्या गळ्यामध्ये काय केलं जातं चापत्या बांधल्या जातात आणि त्या बैलगाडीला काय केलं जातं बैलांना झोपलं जातं त्यानंतर दोर कासरे पिशव्या असलं काय काय शेतकऱ्यांच्या घरात लागणारं तिथं मस्त पैकी तयार व्हायचं घिऊस वाटायचं कांदे बटाटे ठेवायला सैल चौकोनातल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून यायच्या आणि तारांचा डेरा घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान थाटणीची दोरी थाटणी म्हणजे काय पद्धत म्हणजे अशा प्रकारच्या जे आपल्याला जे आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या वस्तू लागतात किंवा जनावरांना बांधण्यासाठी दोरखंड बनवले जातात मुसकी गोपन चापत्या दोर कासरे हे सर्व ज्या वस्तू आहेत हा हे वस्तू काय करायचे हा जो समाज आहे मान समाज हे ग्रामीण भागामध्ये 12 बलुतेदार मधील हा एक काय समाज आहे तो शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना हा सुद्धा हा जो समाज आहे किंवा हा जो 12 बलुतेदार जी माणसं आहेत जो समाज आहे ती काय करतात शेतकऱ्याला काय करत असतात मदत करतात आणि अशा पद्धतीनं हा हे जे कारागिर आहे ते आपल्या ग्रामीण भागामध्ये एकमेकांना किंवा शेतकऱ्याला काय करत असतात मदत करत असतात आता त्यानंतर बघा तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी कारागिरांची एक एक वस्तू लागायची पिढ्यानपिढ्या आपली कोणतीही कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी येरजा राहायची बघा लेखिका काय म्हणते हे शेतकरी घरात अशी कारागिरांची एक एक वस्तू लागायची शेतकऱ्यांच्या घरामध्ये हे आपण जर ग्रामीण भागामध्ये गेलो तिथला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये या कारागिरांनी बनवलेल्या एक एक वस्तू आपल्याला काय होतात पाहायला मिळतात हे अगदी सणांच्या दिवशी लागणारे नागपंचमी लागणारा नागोबा असेल किंवा लग्नसराईमध्ये असणारे बासिंग असतील किंवा जनावरं बांधण्यासाठी दोरखंड असेल चापत्या असतील हे सगळं साहित्य शेतकऱ्याच्या घरामध्ये पाहायला मिळतं किंवा सुतार जे लाकडी साहित्य शेतकऱ्यांना लागणारं जे लाकडी साहित्य आहे किंवा नांगर आहे हा बनवण्याचं सुतार लोहार हे काय करत असतात काम करत असतात आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये काय होतात पाहायला मिळतात आता हे सुताराचं आणखीन एक या ठिकाणी कारागिर लेखिकेनं सांगितलेलं आहे सुतार सुताराचं यावं सुतारानं यावं लाकडी खेळी देऊन जावं पालख पाळणा आणून द्यावा डाव रवी घेऊन यावं घरातले खांब त्याच्याच हातचे दरवाजे क्लोज करायला बघा शेतकरी हा सुद्धा काय आपल्या ग्रामीण समाजामधला एक कारागिर आहे सुतार हा सुतार शेतकऱ्याला लागणारी जे नांगर असेल किंवा वेगवेगळे लाकडाची जी साधनं आहेत त्याच्यामध्ये घरातील खांब असतील किंवा दरवाजे असतील हा कोण करत असतो सुतार बनवत असतो आणि ह्या सुताराला म्हणजे काय केलं जातं पैशाच्या स्वरूपात किंवा धान्याच्या स्वरूपात काय केली जाते मदत केली जाते आता त्यानंतरचा जो शिंपी आहे हा शिंपी काय करतो कपड्यापासून काय करतो सॉरी कपडे बनव तयार करणारा हा शिंपी सुद्धा हा एक कारागीर आहे हा 12 बलुतेदार मधला एक महत्त्वाचा काय बलुतेदार आहे त्याच्यामध्ये शिंपी म्हणजे कोण जो टेलरिंग काम करतो कपडे शिवतो त्याला शिंपी म्हणायचं आणि हा काय काय करत असेल तर अंगडी टोपडी नऊखणांची चोळी पायघोळ परकर मुलांसाठी पागरून म्हणजे वाकाळ तयार करण्यासाठी लागणारे जे रंगीबिरंगी कपडे ही कपडे सुद्धा कोणाकडे मिळायचे शिंप्याकडे मिळायचे म्हणजे त्याच्याकडे जे कपडे असायचे त्या कपड्यापासून जी रंगीत कपडे आहेत ती रंगीत कपडे सुद्धा काय करायचे ह्या शिंप्याकडून मिळायची आणि जे आपण हे म्हणतो त्याला वाकळ तयार करणारा लागणारे वाकळ तयार करण्यासाठी जी कपडे लागायचे रंगीत कपडे हे आपल्या घरामध्ये सुद्धा वाकळ असते म्हणजे ज्या पांघरून म्हणून त्याचा आपण काय करतो वापर करतो अंगावर घेण्यासाठी आणि हे ही जी रंगीत कपडे आहेत ही रंगीत कपडे कुणाकडून मिळायचे या शिंप्याकडून मिळायचे आता लहानग्यांसाठी तो काय करायचा बघा नक्षीदार धूपट्टी ती अशी शिवायची की घरोघरी मागणी आलीच पाहिजे बारशाच्या वेळी धूपट्टी म्हणजे काय बारशाच्या वेळी लहान मुलांना लागणारे जे हे आहे त्याला काय नाव दिलेलं आहे
लहान मुलं बाळांचे कपडे हे कपडे शिवण्यामध्ये तो काय असायचा त्याच्यामध्ये ती कला असायची आणि घरोघरी त्याची काय असायची मागणी असायची। आता त्यानंतर कुंची फैनाबाद शिवायची ती की माहेरवाशिणीला रुबाब सासरी झोकला गेलाच पाहिजे गुणगानासह त्याच्या त्याच्याजवळ म्हणजे लहान मुलांना कुंची लागते त्याला कुंची त्यानंतर बारशाला दुपट्टी म्हणजे काय लहान बाळाचे कपडे तो इतका चांगला शिवायचा की माहेरवाशिणी काय व्हायची रुबाब माहेरवाशिणीचा रुबाब सासरी झोकला गेलाच पाहिजे झोकलाने त्याची किंमत एवढी त्याला तुलना होणे किंवा गुणांची काय करणे कदर करणे म्हणजे जे त्यानं शिंप्याने जे कपडे शिवलेले आहेत ती माहेरवाशिणीच्या हे सासरी म्हणजे तिचे सासर आहे त्या सासरला गेल्यानंतर तिची किंमत काय करायची केली जायची किंवा तिची तुलना केली जायची किंवा त्या शिंप्याची शिंप्याचा काय करायचा गौरव केला जायचा असा त्याचं गुणगान केलं जायचं आणि अशा प्रकारचं शिंपी काय करायचं चांगल्या पद्धतीने काय करायचं कपडे शिवायचा। बघा अशा पद्धतीनं हे जे बलुतेदार आहेत किंवा जे कारागीर आहेत ते ग्रामीण जीवनामध्ये किंवा ग्रामीण ह्याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणारे किंवा तुम्हा आम्हाला मदत करण्यासाठी हे किंवा शहरामध्ये लागणाऱ्या काही वस्तूसुद्धा हे आपल्याला काय करतात देतात। या ठिकाणी आपण हा पाठ काय केलेला आहे पाहिलेला आहे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय तुम्ही काय करायचा आहे सोडवायचा आहे। धन्यवाद।